ओके, हॅलो एवरीवन. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे की ॲसे सिरीज आपण पाहत होतो, त्या ॲसे सिरीजमध्ये हा दुसरा जो ॲसे सिरीज आहे ऑइल फिल्टर, त्या आज आपण आत्ता पाहणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण फिल्टर्स कशासाठी यूज करतो, क्लिनिंग पर्पजसाठी. जेव्हा तुम्ही हे हायड्रॉलिक सिस्टीममध्ये यूज करता आपण त्याला ऑइल फिल्टर म्हणणार आहे, जेव्हा तुम्ही त्याला न्यूमॅटिक सिस्टीममध्ये यूज करता तेव्हा त्यावेळी त्याला आपण म्हणणार आहे एअर फिल्टर. दोघांचं फंक्शन सेमच आहे, टू क्लीन द ऑइल, आणि जर न्यूमॅटिक मध्ये असेल तर टू क्लीन द एअर. ओके, तर आपण हे का करत असतो, तर काही असे सोफिस्टिकेटेड मशीन्स आहेत लाईक VMC अँड CNC मशीन्स, ते खूप हाय प्रेशरवरती काय करत असतात, काम करत असतात. त्यावेळेस तुम्हाला जी सिस्टीम आहे, जी सिस्टीम तुम्हाला कशी लागते, एकदम त्या सिस्टीमसाठी वर्किंग फ्लूड जे आहे तुम्हाला एकदम क्लीन लागतं. सो An absolutely clean fluid is essential for the reliable operation of the hydraulic system. तर क्लीन फ्लूड जे आहे, ॲक्च्युली इट इज इसेन्शियल. ओके, कारण त्याचे आपण इफेक्ट्स पाहणार आहेत, पुढे दिलेलं आहे. तर टू क्लीन द ऑइल इन अ मेन फंक्शन इज द मेन फंक्शन ऑफ द ऑइल फिल्टर. ओके, सो फिल्टर्स आर क्लिनिंग स्टेशन्स यूज टू अरेज द अनवॉन्टेड मटेरियल अँड पार्टिकल्स. सो दीज आर सम मीन्स काही मशीन्स असे असतात की VMC मशीन आणि CNC मशीनमध्ये, तर तुम्हाला इथे खूप ते सोफिस्टिकेटेड मशीन्स आहेत. तुम्ही थोडं जरी डर्ट आणि पार्टिकल्स जर तिथं ट्रॅप जर झाले तर इट विल जॅम ऑर इट विल स्टॉप द ऑल दिस सिस्टीम. सो क्लिनिंग ऑफ द ऑइल इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता इथे तुम्हाला हे सगळे जे डायग्रॅम दिसतात, दीज आर सम कंटॅमिनेंट्स. म्हणजे काय, तर जे डर्ट्स आहेत किंवा कंटॅमिनेंट्स आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे ते असू शकतात. ओके, तर इथं तुम्हाला दिसतंय पहिला, इट मे बी अ मेटॅलिक पार्टिकल, इट मे बी अ डर्ट. ओके, इट मे बी अ वॉटर, इट मे बी अ केमिकल रिॲक्शन प्रोडक्ट सच एज स्लजेस वगैरे जे असतात ते सुद्धा असू शकतात. किंवा रबर चिप्स, आता रबर चिप्स कुठून येतात, जे तुम्ही सील्स आणि गॅसकेट्स वगैरे जे यूज सील्स वगैरे जे यूज केलेले आहेत, तर त्याच्यामधून पण काही कंटिन्यू फ्लूड फ्लो झाल्यामुळे सुद्धा पण छोटे छोटे चिप्स जे आहेत ते तुमच्या सिस्टीममध्ये तिथे येऊ शकतात. ओके, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं सिस्टीम जे आहे ते सिस्टीम स्टॉप होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे अदर फ्लूड्स पण आहेत. आता ह्याचे ह्या कंटॅमिनेंट्सचे इफेक्ट्स काय आहेत, म्हणजे काय जेव्हा आपण हे फिल्टर्स यूज करत नाही तर त्याच्यामुळे काय इफेक्ट होतो, तर सर्वात आधी जे आहे इट विल डॅमेज द कंट्रोल वायरिंग अँड कनेक्टर्स. आता आपण बघितलं की सगळे जे सिस्टीममधले सगळे जे कंपोनेंट आहेत, आपण वायरिंग न, त्याच्यानंतर पाइपिंग्स न, त्याच्यानंतर हाऊसेस न, सगळे काय करत असतो, तर फिटिंग्स नाही सगळे कनेक्ट करत असतो तर त्याच्यामुळे पण समजा त्याच्यामध्ये जर मोठे पार्टिकल्स असतील, छोटे छोटे जरी पार्टिकल्स जरी असतात तरी हे काय करतं, तर डॅमेज करतं. त्याच्यानंतर स्क्रोल्ड वॉल स्पूल स्टक इन प्लेस, म्हणजे स्पूल आपण बघितले आहेत वॉल्स जे आहेत ते पॉपेट टाईप्स पण आहेत आणि स्पूल टाईप पण आहे. प्रेशर वॉल पॉपेट टाईप आहे, स्पूल टाईप आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जे आपण द स्पेस आहे त्या स्पेसमध्ये जरी पण हा जे पार्टिकल्स वगैरे आहेत, तर तेवढी ते कंपोनंट सुद्धा काय होऊ शकतात, तर डॅमेज होऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंपोनंट वेअर पण होऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लोगिंग ऑफ जेट नॉझल्स, ओरिफाईज, वॉल जॅमिंग. तर वॉल जॅम पण होऊ शकते, किंवा काही आपण पाहिलेलं आहे की काही वॉल्समध्ये ओरिफाईज किंवा ड्रॉप स्मॉल एरिया जे आहे ते तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे, किंवा प्रेशर ड्रॉप म्हणा किंवा कंटिन्युअस प्रेशर तोच राहण्यासाठी म्हणून आपण काही काही वॉल्समध्ये ते पाहिलेले आहेत. तर तिथे सुद्धा छोटेसा स्पेस प्रोव्हाइड केलेला असल्यामुळं समजा जर ते डर्ट्स तिथे जर गेले तर इट विल जॅम ऑर इट विल ब्लॉक दॅट पार्ट. ओके, एनी मुव्हिंग पार्ट. ओके, सो नेक्स्ट वन दॅट इज करोजन अँड सर्फेस डिग्रेडेशन ऑफ कंपोनंट पण होऊ शकतं. ओके, तर जर आपण हे नाही यूज केले, इफ यू नॉट यूज द फिल्टर, देन ऑल दिस कंटॅमिनेंट विल फ्लो एव्हरीवेअर विथ ऑइल अँड इट विल ब्लॉक ऑर इट विल जॅम द मुव्हिंग पार्ट. सो दिस जॅमिंग, ओके, ह्याच्यामुळे काय होणार आहे, तर एन्टायर सिस्टीम विल डॅमेज द एन्टायर सिस्टीम. इवन 20 मायक्रॉन, म्हणजे एवढ्या कमी साईज जरी असलं तरी पण इट विल स्टॉप द एन्टायर हायड्रॉलिक सिस्टीम. ओके, त्यामुळे फिल्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर हाऊ डज कंटॅमिनेशन गेट इन टू द सिस्टीम, म्हणजे कसं ते हे वेगवेगळे जे डर्ट्स पार्टिकल रबर चिप्स म्हणा किंवा हे सगळे कसे येऊ शकतात किंवा कुठल्या वेनं ते येतात,
तर त्यातला पहिला जो आहे इट विल जेव्हा तुम्ही नवीन फ्लूड जे आहे तो फील करत असता तुमच्या रिझर्वायरमध्ये त्याच्यामधून येऊ शकतं, किंवा क्विक कपलर्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कपलर्स आपण पार्ट पाहिल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मेल पार्ट आणि फिमेल पार्ट असे ते क्विक कपलर्स जे असतात तर त्याच्यामध्ये त्या गॅपमध्ये सुद्धा काही समजा जर डर्ट वगैरे जर अडकले असतील तर त्या सिस्टीम थ्रू काय होतात त्या सिस्टीममध्ये तुमच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये एंटर करतात. त्याच्यानंतर थ्रू द एअर ब्रिदर आपण बघितलंय की एअर ब्रिदर आपण एअर रिझर्वायरमध्ये कशासाठी यूज करतो तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते रिझर्वायरमध्ये मेंटेन करण्यासाठी. तर तिथून सुद्धा ते जे डर्ट्स आहेत ते सिस्टीममध्ये एंटर होऊ शकतात, किंवा सिलेंडर रॉड ते क्रॅचेस वगैरे झाल्यानंतर पण ते मटेरियल जे रिमूव्ह झाले तिथून पण ते सिस्टीममध्ये एंटर होऊ शकतात, किंवा बॅक टॉप ऑफ टँक गॅस्केट म्हणजे जर गॅस्केटचे म्हणजे ते टँकचं जे टॉप आहे ओके जे काही गॅस्केट आहे ते जर तुमचं ते जर व्यवस्थित नसेल किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जर व्यवस्थित झालं नसेल काही तिथं पण डर्ट्स असतील ते एंटर होऊ शकतात. एक्सपोज्ड पोर्ट्स ड्युरिंग द रिपेअर समजा जर एखादा पोर्ट ओपन राहिलं तर तिथून पण येऊ शकतात, किंवा वॉन सील्स ओके सील्समधून येऊ शकतात, किंवा जेव्हा तुम्ही एकदम नवीन फ्लूड्स जे आहेत ते वापरता त्याच्यामध्ये पण येऊ शकतं, किंवा इवन ज्यावेळेस तुम्ही हायड्रॉलिक सिस्टीम म्हणजे वॉल्स मॅन्युफॅक्चर करत असता किंवा तुम्ही पंप मॅन्युफॅक्चर करत असता किंवा ते पाईप्समध्ये म्हणा तिथे पण मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जर ऑलरेडी तिथं पण सिस्टीममध्ये असेल तरी पण ते कंटॅमिनेशन विल एंटर्स इन टू द सिस्टीम. सो नाव नेक्स्ट दॅट इज वॉट आर द टाईप्स ऑफ द फिल्टर्स ओके इट मे बी क्लासिफाईड इन टू टू टाईप्स दॅट इज फुल फ्लो फिल्टर अँड प्रोपोर्शनल फ्लो फिल्टर. तर तुम्हाला हे दोन्ही डायग्राम दिसतात की पहिला जो डायग्राम दिसतोय दिस इज अ फुल फ्लो फिल्टर. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर फुल फ्लो फिल्टरमध्ये तुम्हाला पोर्ट ए दिसतंय आणि पोर्ट बी पण दिसते. जेव्हा ऑइल पोर्ट ए मधून येतं इट विल गो डाऊन तो फिल्टरिंग एलिमेंट मधून काय होतो तर तुमच्या पोर्ट बी मध्ये जातो. आणि बघा ते जी झिगझॅग शेप जे प्रोव्हाइड केले म्हणजे जे एकदम छोटे छोटे एरिया जो आहे तो एरिया इट हा जो पार्ट आहे तो सर्क्युलर पार्ट असतो ओके. फिल्टर जो आहे ते सर्क्युलर पार्ट पार्ट असतो आणि जेव्हा तो ऑइलमधून काय होतो येतो एंटर होतो त्यावेळेस हा तुमचा जो फिल्टर आहे ओके तर फिल्टर एलिमेंटमधून तो पास होतो आणि इट विल ट्रॅप ऑर इट विल अरेस्ट ऑल दीज कंटॅमिनेंट्स इन टू दॅट पोर्ट्स म्हणजे जे काही छोटे छोटे एरियाज आहेत तिथं ते फिल्टरच्या एलिमेंटमध्ये काय होतात ते अडकले जातात आणि फक्त ऑइल जे आहे ते ऑइल फक्त काय होतं तुमच्या आउटलेटमधून पास होतं. आता ह्याचं फक्त ड्रॉबॅक काय आहे तर याच्यामध्ये खूप प्रेशर ड्रॉप जे होते इट इज अ व्हेरी लार्ज सो त्याच्यामुळे फ्लो फुल फ्लो फिल्टरच्या ऐवजी हा जो दुसरा तुमचा टाईप दिलेला आहे प्रोपोर्शनल फ्लो जो फिल्टर आहे तो वापरलेला असतो. आता ह्याच्यामध्ये जो ऑइल आहे इट विल फ्लो फ्रॉम दिस व्हेंचुरी जो मेन फ्लो आहे तो व्हेंचुरीमधून जातो आणि त्यातला काही प्रोपोर्शनल पार्ट किंवा काहीच ऑइल जे आहे इट विल पास थ्रू दिस एलिमेंट फिल्टर एलिमेंट ओके विच क्रिएट्स अ लोकलाइज्ड लो पोर्शन एरिया इन साइड द फिल्टर एलिमेंट ओके. जेव्हा हे जे ऑइल आहे ओके ज्यावेळेस दोन पोर्शन म्हणजे एक व्हेंचुरीमधून काही पोर्शनचा जातो तिकडून जातो आणि काही पोर्शनचा जो ऑइल आहे तो हा तुमचा फिल्टर पार्टमधून काय होतो तर पास होतो. बघा इथं तुम्हाला हाय प्रेशर रिजन आणि लो प्रेशर रिजन दिलेलं आहे म्हणजे बघ जेव्हा ऑइल जे आहे ते पंपकडून येतं ओके जेव्हा ऑइल जे आहे तुमचं पंपकडून येतं इट इज हॅव्हिंग अ हाय प्रेशर ओके त्याला त्याच्यामध्ये हाय प्रेशर असतं आणि जेव्हा ह्या फिल्टरमधून पास करतो पास झाल्यामुळं काय होतं त्याचं प्रेशर ड्रॉप होतं ओके. सो ह्या जे प्रेशर डिफरन्स आहे अक्रॉस दिस पार्ट म्हणजे इथं लो प्रेशर रिजन क्रिएट होतं आणि इथं हाय प्रेशर ड्यू टू दिस लो प्रेशर ड्यू टू दिस प्रेशर डिफरन्स इट विल एंटर इन टू दिस स्पेस ओके तो इथून तिथे व्हॅक्युम क्रिएट होतं आणि तो काय होतो इथून सक होऊन काय होतो तर हा व्हेंचुरी थ्रू व्हेंचुरी काय होतं इट विल पास ओके. सो इन दिस फिल्टर द प्रेशर ड्रॉप अक्रॉस दिस फिल्टर इज व्हेरी लो सो मॅक्झिमम टाईम इट इज यूज्ड म्हणजे फुल फ्लो फिल्टरऐवजी जनरली हा प्रोफेशनल फ्लो फिल्टर जो आहे तो यूज केला जातो ओके. त्याच्यानंतर हे जे आहेत हे फिल्ट्रेशन एलिमेंट्स आहेत मटेरियल्स आहेत दीज मटेरियल्स इज वायर मेश ऑर स्क्रीन ऑर पेपर कॉटन ऑर सेल्युलोज सो फॉलोइंग्स आर द लिस्ट ऑफ द
filtration material, or you can call it as a filter media used for the hydraulic oil filter. So first one, that is felt, paper, fabric, wire mesh, okay, glass fiber, paper disc, phenolic resin, then sintered PTFE means polytetrafluoroethylene. Okay, this is the material. Okay, then magnetic fiber cloth. ओके हे जे सगळे मटेरियल्स जे आपण आता फिल्टर एलिमेंट जे पाहिलेले आहेत ते फिल्टर एलिमेंटमध्ये हे जे मटेरियल्स आहेत हे मटेरियल वापरलं जातं आणि जेव्हा ह्या मटेरियलमधून पास होतं तेव्हा ते जे डर्ट्स म्हणा किंवा पार्टिकल्स आहेत हे काय होतात अडकले जातात आणि फक्त क्लीन ऑइल जो आहे तो काय होतो पुढे पास होतो. त्याच्यानंतर आता लोकेशन. सो पूर्ण हायड्रॉलिक सिस्टीममध्ये ते कुठे कुठे सुटेबल लोकेशन्स कुठे आहेत त्यानुसार यांचं थोडंसं क्लासिफिकेशन केलेलं आहे. रिटर्न लाईन फिल्टर, सक्शन लाईन फिल्टर अँड प्रेशर लाईन फिल्टर. ओके, तर रिटर्न लाईन फिल्टरमध्ये काय होतं तर जेव्हा ऑइल जे आहे तुमच्या रिझर्वायरमधून पंपकडे जातो, पंपकडून डी सी वॉल्यू तुम्हाला डायग्राम दिसते ज्यावेळेस फिल्टरमधून जातं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युएशन म्हणजे सिलेंडरकडून परत काय होतं तर तुमच्या डी सी वॉल थ्रू परत काय होतं ज्यावेळेस तो रिझर्वायरकडे येत असतं त्याच्या आधी तो फिल्टर होतो. तर जेव्हा हे रिटर्न लाईनला आपण ह्या फिल्टर ॲड करतो त्याला म्हणायचं आहे रिटर्न लाईन फिल्टर सर्किट. ओके, तर ह्याचा ड्रॉबॅक काय आहे की सर्वात शेवटी हे ऑइल जे आहे ते फिल्टर होतं त्यामुळे समजा जर रिझर्वायरमधून समजा जर काही रिझर्वायरमध्ये काही डर्ट्स वगैरे जर असेल किंवा ज्यावेळेस हे पंप सक केलं जाईल तर त्यावेळेस पंप डॅमेज होऊ शकतं किंवा तुमचं डी सी वॉल्स डॅमेज होऊ शकतो. सो हे त्याचं ड्रॉबॅक आहे. तर नेक्स्ट वन आहे सक्शन लाईन फिल्टर. तर सक्शन लाईन फिल्टरमध्ये बघा म्हणजे सक्शन वेळेस म्हणजे सुरुवातीलाच ऑइल जेव्हा रिझर्वायरमधून पंपकडे जातं पंपच्या आधीच हा जो फिल्टर आहे म्हणजे फिल्टरचा हा जो सिम्बॉल आहे दिस इज द सिम्बॉल ऑफ फिल्टर डायमंड शेप असा हा सिम्बॉल असतो हा पंपच्या आधी जो आहे हा माउंट केलेला असतो म्हणून आपण ह्याला म्हणतो सक्शन लाईन फिल्टर. ओके, पंपच्या आधी माउंट केलेला असतो म्हणून आपण त्याला म्हणतो सक्शन लाईन फिल्टर अँड इट विल प्रिव्हेंट द रॅन्डम एंट्री ऑफ लार्ज अँड अदर कंटॅमिनंट्स म्हणजे सुरुवातीलाच रिझर्वायरच्या आधीच इन्स्टॉल केल्यामुळं काय होतं तर काही पार्टिकल्स वगैरे असतील तर पंपच्या आणि बाकीच्या सिस्टीममध्ये जायच्या आधीच ते काय केलं जातं ते फिल्टर केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रेशर लाईन फिल्टर. म्हणजे काय तर प्रेशर लाईन फिल्टरमध्ये काय होतं ह्याच्यामध्ये काय तर तुमचा पंपकडून येणारा जो प्रेशराइज्ड फ्लूड आहे त्याच्यानंतर हा फिल्टर काय केलेला असतो तर माउंट केलेला असतो इथे. त्यामुळं काय होतं तर इट दिस अरेंजमेंट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ कंटॅमिनेंट्स जनरेटेड इन टू द पंप. इन टू कंपोनंट्स लाईक वॉल्स ॲक्च्युएटर्स एक्सेट्रा म्हणजे पुढे कुठल्याच ते पार्टमध्ये जाऊन त्याला हार्म करत नाही. सिन्स फिल्टर इज सब्जेक्टेड टू हाय प्रेशर ऑइल इट्स कन्स्ट्रक्शन मस्ट बी रोबस्ट. म्हणजे काय की प्रेशराइज्ड फ्लूड जो आहे तो आपण इथे यूज करतो ह्याचं जे डिझाईन आहे इट शुड बी अ रोबस्ट. ओके, सो वी विल इन दिस पार्ट वी हॅव सीन दिस ऑइल फिल्टर. ओके, सो सगळे जे टाईप्स आणि बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते या लेक्चरमध्ये दिलेलं आहे. तर जे पुढचा जो तुमचा सीरीज असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय विल कवर इट. ओके, थँक्यू.